नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळुंगेकर। माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। नाशिकमध्ये गोवंश वाहतुकीच्या संशयावरून मुस्लिम युवकाची जमावाकडून हत्या। नाशिकच्या इगतपुरीत गोवंश वाहतुकीच्या संशयावरून जमावाकडून एकाची हत्या करण्यात आली तर एक जण गंभीर जखमी आहे। पोलीस ठाण्यातील तक्रारीनुसार राष्ट्रीय बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष म्हणवणारी व्यक्ती या घटनेत मुख्य आरोपी आहे। पप्पू उर्फ प्रदीप गोपाळ आडोळे असं त्याचं नाव आहे। या घटनेत पडघा येथील लुकमान अन्सारी यांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे। पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणी 19-16 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील 6 जणांना अटक करण्यात आली तर इतरांचा शोध सुरू आहे। या प्रकरणात गोवंश वाहतूक करणारे आणि त्यांना मारहाण करणारे यांच्या विरोधात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत। आरोपींपैकी एकाच्या गाडीवर स्वतःचा फोटो आणि राष्ट्रीय बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष असल्याचा उल्लेख असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे। तर अजून एक आरोपी हा बजरंग दलासाठी काम करत होता अशी माहिती आहे। पोलीस निरीक्षक राजू एस सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी वाहन अडवलं त्यांच्या विरोधात सुरुवातीस IPC कलम 341, 326, 34 या प्रकारे गुन्हा दाखल केला होता। त्याच घटनेत तिघांमधील एक इसम मृत्यू झाला आहे, त्यामुळे या 302 कलमाचा अंतर्भाव केला आहे। दुसरा गुन्हा गोवंशाची वाहतूक करणाऱ्या संदर्भातील आहे। 8 तारखेला रात्री 9 तारखेच्या पहाटे गोवंशाच्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना अडवलं आणि त्यांना मारहाण करण्यात आली। यात आम्ही 2 गुन्हे दाखल केले। एक गुन्हा गोवंशाची वाहतूक करणाऱ्या संदर्भातील आहे तर दुसरा गुन्हा मारहाण करणाऱ्यांच्या विरोधातील आहे, असंही पोलीस निरीक्षक सुर्वे यांनी सांगितलं। 9 तारखेच्या पहाटे या दरम्यान गोवंशाच्या जनावरांची वाहतूक करणारा एक पिकअप टेम्पो विहीगाव या ठिकाणी काही लोकांनी अडवला आणि त्यांना मारहाण झालेली आहे। त्यामध्ये आम्ही 2 गुन्हे दाखल केले आहेत। एक जो गुन्हा आहे तो गोवंश जनावरांची वाहतूक करण्यासंदर्भात आहे आणि एक गुन्हा आहे तो ज्या लोकांनी मारहाण केली त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। दोन्ही गुन्ह्यांचा तपास चालू आहे। मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये गोवंशाची वाहतूक करणाऱ्या 3 इसमांना ज्यांनी मारहाण केली त्यातील 6 लोकांना आम्ही अटक केलेली आहे आणि दोन्ही गुन्ह्यांचा तपास पुढे चालू आहे। लोगों ने भी किया होगा, उनको इंसाफ दिला दो बस। आप दूसरा कुछ आदमी पकड़े गए और बाकी डाकी बाकी है और जो है उनको पकड़ो बस। हम ये दुआ करते हैं और हाथ जोड़ कर बोलते हैं कि हमारे बच्चे को इंसाफ, हमारे बच्चे को इंसाफ मिलना चाहिए बस। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र लाइव।